जय महाराष्ट्र। काल आपल्या परंडा तालुक्यामध्ये सरनवाडी या गावात कोरोनाचा रुग्ण आढळला, पण तो रुग्ण आढळल्यापासून या तालुक्यामध्ये संपूर्ण एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। परंतु मी आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की जास्त भयभीत होऊन जाण्याचं काय कारण नाही। आपण आपल्या घरी राहा, सुरक्षित राहूनच प्रशासनाला सहकार्य करायचे, कारण की तो कोरोनाबाधित जो रुग्ण आहे तो ज्या ज्या संबंधित माणसांना भेटला होता त्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही। जे काही भीतीचं वातावरण झालेलं आहे ते तुमच्या मनातून काढून टाका। प्रशासन ही आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या आणि सक्षमरित्या पार पाडत आहे, त्याच्यामुळे आपलंही कुठेतरी एक कर्तव्य होतं की आपण स्वतःच्या घरात राहून विनाकारण बाहेर न फिरता प्रशासनाला सहकार्य करायचंय। एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। आणि त्याच्यात एक आनंदाची बातमी अशी की त्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संबंधित आलेल्या त्याच्या घरच्या 6 लोकांच्या जे टेस्ट घेतल्या त्याचे रिपोर्ट मगाशी दुपारी 3-4 वाजता आले आणि ते सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत। त्यामुळं कुठेही आपण भयभीत न होता आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा। एवढी मी आणि माझ्या पाटील परिवाराकडून एक नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो।